आय लव्ह नगर सर्व अहमदनगरकरांसाठी सादर करीत आहे अद्भुत आणि ऐतिहासिक शिवस्थानांची सफर। तर आज आपण बघणार आहोत भिंगारचं नाथपंथीय शुक्लेश्वर मंदिर। अहमदनगर शहराला 530 वर्षांचा तर भिंगारला 2000 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे। या परिसरातील नागरदेवळे गावाच्या हद्दीत समंगा नदीकाठी असलेलं शुक्लेश्वर मंदिर हे नेहमीच्या शिवालयांपेक्षा वेगळं आहे आणि याचं कारण शुक्लेश्वर हे या परिसरातील सर्वात प्राचीन नाथपंथीय शिवमंदिर आहे। नाथपंथीय शिवमंदिरात नंदीजवळ नारदाची तर गाभाऱ्यात पार्वती मातेची मूर्ती असते। दैत्यगुरु शुक्राचार्यांनी या स्थानी केलेल्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन काशी विश्वेश्वर इथे प्रकटले। नारद मुनींचे पुत्र अष्टवक्र यांनीही याच जागी तप केलं। समंगा नदीच्या संगमावर स्नान केल्यानंतर त्यांचं व्यंग नाहीसं झालं अशी कथा पुराणात आहे। गर्भगिरीतील वास्तव्याच्या काळात गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ इथं येत असत। नाथपंथीयांच्या प्रभावामुळे 11व्या शतकाच्या प्रारंभी हे स्थान नाथपंथीय शिवालय झालं असावं। मंदिराच्या गाभाऱ्यातील कोनाड्यात पार्वती मातेची मूर्ती पाहायला मिळते तर सभा मंडपात धुनी आहे। मंदिराच्या प्रांगणात जती मारुती आहे। नंदी नारदाचं शिल्प काळ्या पाषाणात असून ते अलंकारांनी सजवलेलं आहे। नंदीच्या कपाळावर श्रीयंत्र कोरलेलं असून शिंग आतील बाजूस वळवलेली आहेत। सकाळी पूर्वेकडून येणारी सूर्यकिरण नंदी मंडपातून आर पार जात गाभाऱ्यातील शिवपिंडीचं दर्शन घेतात तर सायंकाळी गाभाऱ्याच्या पश्चिमेकडील झरोख्यातून येणारी मावळतीची किरण शुक्लेश्वराला नाहू घालतात। पायऱ्या उतरून गाभाऱ्यात जावं लागतं। शिवलिंग पावसाळ्यात पाण्यात बुडालेलं असतं त्यामुळे पाण्यात बुडालेला देव किंवा पाण्यात बुडालेलं मंदिर असा उल्लेख शुक्लेश्वराच्या संदर्भात केलेला आढळतो। पेशव्यांची शुक्लेश्वरावर नितांत श्रद्धा होती। त्यांच्या वतीनं इथं अभिषेक आणि पूजा केली जात असे। पानिपतच्या तिसऱ्या लढाईसाठी जात असताना पेशव्यांनी भिंगारचे पाण्याखाली जाणारे शुक्लेश्वराचे देऊळ वर काढून बांधा असं सांगितलं होतं। मंदिराच्या सभा मंडपाचं बांधकाम उत्तर पेशवाईत झालं असावं। गाभाऱ्याला लागून चिरेबंदी दगडात बांधलेली बारव आहे। पावसाळ्यात ती तुडुंब भरलेली असते। काही वर्षापूर्वी त्यावर कारंज बसवण्यात आलंय। रात्री त्यावर रंगीत प्रकाशझोत टाकले जातात। वृद्धेश्वराच्या शिवपिंडीप्रमाणेच शुक्लेश्वराच्या पिंडीतून सतत पाण्याचा पाझर होत असतो। पण विशेष बाब अशी आहे की शेजारी बारव असूनही दगडी भिंतींना ओल आलेली दिसत नाही। शाळुंक आणि पिंड यात पूर्व दिशेला अर्धवर्तुळाकार फट आहे आणि ती नेहमी पाण्याने भरलेली असते। गाभाऱ्याच्या उत्तरेस 15 फूट खोल हौदात गोमुख आहे। श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीलाही भाविक मोठ्या संख्येने शुक्लेश्वराच्या दर्शनासाठी येतात। निसर्गरम्य परिसरात असलेल्या शुक्लेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर जवळच टेकडीवर असलेले भृगु ऋषींचं स्थान आणि बेलेश्वराला तुम्ही भेट देऊ शकता। नव्या उत्साहाची उधळण करणारा श्रावणोत्सव सर्वांनाच नवी ऊर्जा देऊन जातो आणि या निमित्ताने आय लव्ह नगरने भगवान महादेवाच्या आराधनेत विशेष महत्व असणाऱ्या श्रावणी सोमवारांचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील पुरातन शिवालयांचा महिमा तुम्हाला अनुभवायला दिला। भक्तिरंगात नाहून निघालेली ही सफर तुम्हाला कशी वाटली ते प्रक्रियांद्वारे जरूर कळवा। Thank you.